ओम नमः शिवाय मंडळी, ओम नमः शिवाय मंडळी। शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वरगिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलो उद्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मंडळी, आता नागपंचमी येते, तर तुम्हाला जर सर्पदोष असेल तर बऱ्याच वेळेस पत्रिकेमध्ये सर्पदोष दाखवतात सांगतात, तर तसं काय असेल आणि जरी तुम्हाला ते माहीत नसेल, तुम्ही कुणाकडे पाहिले नाही काय माहीत नसेल, तरी तुमच्या म्हणजे तुमच्या स्वप्नामध्ये सतत साप दिसणं अथवा सापाचं भय वाटणं एकदम अचानक म्हणजे कुठेही दिसणं, हे अशा जर म्हणजे गोष्टी घडत असतील तर तुम्हाला ही आता नागपंचमी दिवशी थोडीशी पूजा करायची ते सांगणार आहे। आणि बऱ्याच वेळेस काय होतं, तुम्ही म्हणता हे सर्पदोषाचं का म्हणजे नेमकं काय त्रास होतो आम्हाला ते माहीत नाही, अगर काही असे पण प्रश्न आहेत, तर सर्पदोष असल्यानंतर बऱ्याच गोष्टीला आपल्याला यश येत नाही। आता हे बोललो गर्भपात होणे अशा म्हणजे संततीच्या बाबतीत बऱ्याच तक्रारी येतात, बऱ्याच गोष्टीत अशा बऱ्याच की म्हणजे थोडक्यात आपल्याला अपयश येत नाही, आपल्यात म्हणजे थोडासा प्रॉब्लेम घरामध्ये निर्माण होतात। बरं, विस्तारे सांगायचं म्हटलं तर आपल्याला वेळ कमी असतो, ते समजून घ्या फक्त, आपल्या बरोबर म्हणजे आपल्या घरामध्ये व्यवस्थित चालत नाही एवढं समजून घ्या फक्त। तर आता हे सर्पदोष आपल्याला घरच्या घरी काढता येतो, सध्या आता नागपंचमी येतेच, म्हणजे आज नागपंचमी दिवशी आपला हा विधी करायचा आहे, आपण घरी करू शकतो अथवा कुठल्याही शिवमंदिरात जाऊन काय करायचं, जर तुमच्या शक्य होत असेल तर चांदीचे दोन नाग बनवायचे, नागनागिनी चांदीचे छोटे छोटे उगर, आणि ते शिवपूजा करायची, ओम नमः शिवाय नमः हा जप करायचा, 108 वेळा बेल व्हायचा प्रत्येक मंत्र बोलतानी, आणि शिवाला ती नाग जोडी अर्पण करायची, आणि रुद्राभिषेक पण करून घ्यायचा असतो, ते पण तुम्हाला शक्य असेल ते करूनच घ्या। एवढ्याच जर गोष्टी नागपंचमी दिवशी जर केल्या तर तुमचा हा सर्पदोषाचा जो त्रास आहे तो नक्की दूर होतो। तुम्ही घरी करा अथवा मंदिरात जाऊन करा, तुम्ही एकदम सोपं आहे, काय एवढं, फक्त मुहूर्त कसं आहे की नागपंचमी दिवशीच हा विधी करावा लागतो, म्हणजे पूजा करावी लागते। लक्षात आलं आहे तुमच्या, शिवपूजा करणे, जप करणे, 108 वेळा बेल वाहणे, नागजोडी शिवाला अर्पण करणे आणि ते रुद्राभिषेक करून घेणे त्याचवेळी, एवढ्याच गोष्टी करा, बाकी काही करण्याची आवश्यकता एवढी नाही। तुमच्या शक्य असेल काही करू शकतात, पण एवढं मोजकं आणि गरजेपुरतं आहे तर ही सर्पदोष काढण्यासाठी, एवढं एक लक्षात ठेवा जरा, आणि आपल्याला जो त्रास होतो आहे ते नक्कीच दूर होऊन जाईल, त्रास होणार नाही। तर अशा पद्धतीनं तुम्ही हे नागपंचमी दिवशी हा विधी करून घ्या, आलं लक्षात। तर मंडळी, आजचं एवढंच थोडक्यात, परत आपण भेटणारच आहोत उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी। तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी रहा आणि समाधानी रहा।